आपलं गाव सुंदर गाव, आपलं गाव हरित गाव, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, आपलं गाव स्वच्छ गाव, आपलं गाव सुंदर गाव, आपलं गाव हरित गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव। दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर यांच्या वतीनं लातूर तालुक्यातील सामनगाव या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष शिबिर आम्ही अरेंज केलेलं आहे 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत। आज या शिबिराचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सकाळ सत्रामध्ये आम्ही गावची स्वच्छता या ठिकाणी करत आहोत। आपण बघतो की देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप चांगले पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत। त्यासोबतच या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ गाव सुंदर गाव ही एक संकल्पना घेऊन पुढची 5-7 दिवस या गावामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत। तर या माध्यमातून विनंती आहे की आपलं जर देश आपल्याला जर स्वच्छ ठेवायचा असेल तर सुरुवातीला आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपला तालुका स्वच्छ ठेवला पाहिजे, आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपला जिल्हा स्वच्छ ठेवला पाहिजे, त्याचबरोबर आपलं राज्य आणि देश आपण स्वच्छ ठेवण्याचं काम या माध्यमातून केलं पाहिजे। तर या माध्यमातून आम्ही एक संकल्प करतो आहे की आजपासून पुढं भविष्यामध्ये कुणीही कचरा करणार नाही किंवा कुणीही या गावाला असेल किंवा आपल्या जिल्ह्याला असेल दूषित करण्याचं काम कुणी करणार नाही। तर हा संकल्प घेऊन आमचे सर्व स्वयंसेवक आज या स्वच्छता अभियानाची सुरुवात करत आहेत। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर विशाल वर्मा, कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर। आज दिनांक 17 जानेवारी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचं वार्षिक युवक शिबिर सामनगाव येथे आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे। या शिबिरादरम्यान आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 6-7 दिवसांच्या कालावधीमध्ये या राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या किंवा राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून या गावामध्ये मतदार जनजागृती सोबत स्वच्छता स्वच्छ भारत अभियान त्यासोबत कोरोना जनजागृती असेल, विद्यार्थ्यांच्या वतीनं श्रमदान असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेले आहेत, आपत्ती व्यवस्थापन यासंबंधीही त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी इथे येऊन त्या ठिकाणी सर्व स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तर असा हा जो साप्ताहिक आमचा उपक्रम आहे तो नक्कीच त्या ठिकाणी या उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ आम्हाला मदतीला त्या ठिकाणी धावून येत आहेत। आमच्या सर्व विद्यार्थ्यांची सुविधा व्यवस्था करण्याचं काम ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे, ग्रामपंचायतीच्या वतीनं होत आहे। आजचा आमच्या या कार्यक्रमाचा सप्ताहाचा 2रा दिवस, या 2रा दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थ आणि या गावामध्ये असणारे जी काही तरुण मंडळी आहे या स्वच्छता अभियानामध्ये त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी नोंदवत आहेत आणि परिसरातला जो काही हा भाग आहे किंवा हा जो परिसर आहे तो विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी स्वच्छ करत आहोत। स्वच्छ करत असताना आपण सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला योग्य ती पावलं उचलावी लागतील, शासनाच्या वतीने केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल त्यांच्या वतीनेही त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत, पण आपण आपली जर जबाबदारी व्यवस्थितरित्या हाताळली तर नक्कीच केंद्राच्या आणि शासनाच्या या उपक्रमाला आपली मदत होऊ शकतं। तर त्यामध्ये काय करायचं, घंटागाडी आपल्या दारासमोर येते, जे काही घरकचरा किंवा घरातला असणारा कचरा असेल किंवा आपल्या परिसरामध्ये जवळ होणारा जो कचरा असेल तो काही निर्मित कुणीही निर्मित केलात असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये काय करायचं, सिम्पल थिंग आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा करायचा आहे आणि जेव्हा घंटागाडी आपल्याकडे येत आहे त्या घंटागाडीमध्ये आपण जरी त्या ठिकाणी कचरा किंवा हे जे काही ओला असेल किंवा सुका असेल या कचऱ्यांची योग्य ती विल्हेवाट लावली तर नक्कीच आपला भारत देश, आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य हे हरित राज्य किंवा त्याला म्हणून आपण सुजलाम सुफलाम होण्यामध्ये वेळ लागणार नाही। परंतु एका दोघांच्या या प्रयत्नामुळे सगळं होणार नाही, त्याकरिता मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की जो काही निर्माण होणारा कचरा आहे तो कचरा घंटागाडीतच टाकावा आणि विद्यार्थ्यांसारखं आपणही प्रेरणा घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा। सगळ्यांचे आभार, धन्यवाद।
नारा स्वच्छ होगा भारत हमारा, हर गांव में एक नारा स्वच्छ होगा भारत हमारा, हर गांव में एक नारा स्वच्छ होगा भारत हमारा, हर गांव में एक नारा स्वच्छ होगा भारत हमारा, हर गांव में एक नारा स्वच्छ होगा भारत हमारा, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, अपना गांव सुंदर गांव, अपना गांव हरित गांव, अपना गांव स्वच्छ गाव आपला गाव, सुंदर गाव आपला गाव, हरित गाव आपला गाव, स्वच्छ गाव आपला गाव, सुंदर गाव आपला गाव, हरित गाव देश का एक ही नारा, साफ सुथरा रहे देश हमारा, देश का एक ही नारा, साफ सुथरा रहे देश हमारा, एनएसएस का एक ही नारा, साफ सुथरा रहे देश हमारा, एनएसएस का एक ही नारा, साफ सुथरा रहे देश हमारा, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, एक कदम स्वच्छता की ओर, एक कदम स्वच्छता की ओर, एक कदम स्वच्छता की ओर, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे